प्रेज लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतू मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. हाय, प्रेज लॉर्ड. आणि तर आता दुपारची वेळ आहे, 3:30 वाजलेले आहेत आणि मेडिकलला जायला अजून तासभर आहे. तर अशी हट्ट करत होता की मम्मा कॉफी बनवूयात. तर सध्या सगळीकडे चर्चा आहे डालगोना कॉफीची. तर ऐकून जितकं कठीण वाटतं तर इतकं काही रेसिपी कठीण नाहीये, अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे. आणि तर आता मी आणि आशिष मिळून बनवणार आहोत डालगोना कॉफी. तर आशिष एक कंप्लेंट असते सध्या की मम्मा जास्त वेळ मला देत नाही, कारण त्याची डॅडी इकडे नाही आहेत, लॉकडाऊनमुळे कोकणात अडकलेले आहेत, आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये. पण त्याच्यासोबत एक टाइम स्पेंड करण्याचा, म्हणजे डिस्टन्स ठेवलेला आहे आम्ही, तसं जास्त वेळ न वाया घालवता आपण बनवूयात डालगोना कॉफीची रेसिपी. तर आता या ठिकाणी घेतलेली आहे कॉफी, साखर आणि गरम पाणी. तर याचं जे प्रमाण आहे कॉफी बनवण्यासाठी, जे आधी फेटून घ्यावं लागतं, तर एकाच एकाचं प्रमाण आहे, म्हणजे जितकी कॉफी तितकीच साखर आणि तितकंच गरम पाणी. म्हणजे समजा एक चमचा तुम्ही कॉफी घेतली तर एक चमचा साखर आणि एक चमचा गरम पाणी. तर या ठिकाणी मी एक एक चमचा हे आधीच घेऊन ठेवलेला आहे, कारण आपल्याला मदत करतोय आशू आणि त्याला ते जरा सोपं पडेल. तर हे आपण मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी आधी कॉफी घालायची आहे, मग त्यामध्ये साखर आणि तेवढंच पाणी. तर थर्मसमध्ये गरम पाणी आहे, आशिष मला मदत करेल. मी होते. तर इथे घेतलेलं आहे पाणी आणि ते देखील एकच चमचा घेतलेला आहे. आणि आता हे सर्व एकत्र करायचं आहे आणि एका फोकने, कारण इथे माझ्याकडे बीटर नाही आहे. तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीट करू शकता. आणि हे हे असं एकसारखं सतत ढवळून ढवळत राहायचं. तर आशिष आपल्याला मदत करतो. तर आशिषला कुकिंगमध्ये बराचसा इंटरेस्ट आहे, तुम्ही याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आणि सध्या लॉकडाऊनमध्ये आशिष काय करतो याचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर आशिषने 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी, खूप इंटरेस्टिंग गोष्टी शिकलेल्या आहेत आणि चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही देखील मुलांना तसा स्पेस दिला पाहिजे त्यांना नवीन नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता ही खूप फास्ट प्रोसेस होते. तर काही पदार्थ, म्हणजे काही रेसिपीज ऐकायला जितक्या कठीण वाटतात तितकं ते अजिबात कठीण नसतं. तर हे असं सतत फेटत राहायचं आहे एकसारखं ढवळून ढवळतो. आशिष, म्हणजे आता सध्या मुलं घरी आहेत, कंटाळतात कारण त्यांना बाहेर जाता येत नाहीये. मग असं काही ना काहीतरी त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष अशा ह्याच्यामध्ये डायव्हर्ट करा. एरवी आपण त्यांना असा चान्स देत नाही, म्हणजे घाण करतील, काहीतरी लागेल, कापेल असं वगैरे. तर तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर अशा गोष्टी नक्की त्यांना करायला द्या, म्हणजे त्यांच्यामध्ये आवड देखील निर्माण होईल आणि त्यांचं थोडासा टाइमपास देखील होईल, नवीन नवीन मुलं शिकतील. तर इथे आमचं हे तयार होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं तयार झालेलं आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे. रंग देखील बदललेला आहे. तर बसलं बघू. तर आता आपण करणार आहोत फायनल डालगोना कॉफी. तर थोडंसं मी आतून याला असं मगाशी कॉफी फिटतानाचं थोडंसं कॉफी सिरप होतं ते लावलेलं आहे. तर आता यामध्ये टाकायचं आहे बर्फ. तर आता आपण आधी ग्लासमध्ये बर्फ टाकून घेऊयात. टाक. आणखी एक टाक. बर्फ टाकल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत दूध. आणि आता यामध्ये हे टाकणार आहोत आता
तर अशा प्रकारे डॅलगोना कॉफी तयार झालेली आहे। तर बघू शकता, दिसायला देखील सुंदर आहे आणि करायला अगदी सोपे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघितलं ना किती सोपं आहे। तर अशा प्रकारे आपली डालगोना कॉफी तयार झालेली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा।